आदिवासी गोंड कुवारी समाज की ओर से अपनी मांगों को लेकर संविधान चौक पर ठिया आंदोलन किया जा रहा है। आदिवासी गोंड समाज की ओर से अपनी मांगों को लेकर शहर के संविधान चौक पर एक दिवसीय ठिया आंदोलन किया गया। इस आंदोलन सेल को वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आम्बेडकर ने भेंट दी और उनसे चर्चा की। मीडिया से बात करते हुए प्रकाश आम्बेडकर ने कहा कि सरकार ने मांगों की ओर ध्यान देकर जल्द से जल्द मांगों का समाधान करे। महाराष्ट्र मध्ये हा CPN बिरार प्रोविन्स मधून आलेला भाग आहे। शासनाने माझ्या अंदाजाने हे जे सगळे गोंड यांच्या खाली जे सगळे उरलेले सगळे ट्राईब्स आहेत त्या सगळ्या ट्राईब्सना एकदा घेऊन बसलं पाहिजे आणि एकत्र घेऊन त्याच्यातला मार्ग काढला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। आत्ताच्या याच्यामध्ये असताना शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचा कालखंड हा 2 दिवसामध्ये संपतो आहे अशी परिस्थिती आहे, तेव्हा समितीला वेळ न देता त्यांनी जो काही अहवाल केलेला आहे तो अहवाल शासनाला सादर करावा अशी आमची सगळ्यांची असणारी इच्छा आहे आणि तो 2 दिवसात अहवाल सादर होईल असा मी त्या ठिकाणी ग्रहित धरतो असं आम्ही चालतो आहे। 2 महिन्यानंतर आहे आत्ता याच्यामधलं नवीन याच्यातल्या असणाऱ्या नवीन डेव्हलपमेंट असं सांगतो की आत्तापर्यंत आदिवासी कधीही एकत्र आला नाही, त्याला एकमेकांच्या विरोधात लढवण्यात आलं अशीच परिस्थिती राहिलेली आहे। मागच्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रभरातले आदिवासी या सगळ्यांनी एकत्र यावं हा आमचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। 2 बैठका झाल्या, त्या दोन्ही बैठकांमध्ये सर्व आदिवासी म्हणजे जे बाधित आहेत ते आणि ज्यांना मिळतं आहे ते त्याच्याबरोबर ट्रायबल प्लॅनमधले आणि नॉन ट्रायबल प्लॅनमधले सुद्धा असे सगळेजणं एकत्र येऊन आपण आता यापुढे आदिवासी म्हणून लढा सुरुवात केला पाहिजे असा मानस त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। आपल्यामधले मतभेद आहेत याची जाणीव ठेवून आपण असं लढलं पाहिजे, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह मी असं या ठिकाणी बघतो आहे की येत्या काही दिवसामध्ये 8-10 दिवसामध्येच या सगळ्या OBC संघटना महाराष्ट्रभरातल्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र आपल्याला असं दिसतील आणि वंचित बहुजन आघाडी त्यांना एकत्र आणण्यामध्ये पुढाकार घेते अशी परिस्थिती आहे। आणि तिथे एक चर्चा सुरुवात झाली की TP एरियामधलेच उमेदवारी दिल्या जाते पण OTP एरिया जो आहे त्या OTP एरियामध्ये आदिवासी असूनही त्याला उमेदवारी दिल्या जात नाही। त्यावेळेस ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे की OTP एरियामध्ये सुद्धा आदिवासी ना उमेदवारी द्यायचं आणि लढवायचं असा निर्णय झालेला आहे। तेव्हा एकंदरीत आदिवासींमधला एकत्रित येण्याचं प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर, जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है। देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है। गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है। सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉर्पोरेट सेवाएं भी उपलब्ध है। इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है। इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है। इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है।